रोडचा फोटो का घेतला म्हणून पत्रकार विलास भोसले यांना दमदाटी करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा अशी मागणी माळशिरस तालुका पत्रकार संघाने केली. या निवेदनात म्हटलं आहे की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. समाजात घडत असलेल्या घटनांना निर्भीडपणे ते बातमीद्वारे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. अशा पत्रकारांना धमकावणं, मारहाण करणं, आत्महत्येस प्रवृत्त करणं अशा घटनांमध्ये वाढ होत असून यामुळं लोकशाही धोक्यात आली आहे. यापुढं अशा घटना घडू नयेत यासाठी या प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी, अन्यथा माळशिरस तालुका पत्रकार संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आला. निवेदनावर माळशिरस तालुका पत्रकार संघाचे मार्गदर्शक निनाद पाटील, अध्यक्ष प्राध्यापक विनोद बाबर, उपाध्यक्ष संजय देशमुख, कार्याध्यक्ष एल डी वाघमोडे, उदय कदम, लक्ष्मण राऊत, विलास भोसले, विजयकुमार चव्हाण, संजय हुलगे, शाहरुख मुलाणी, बंडू पालवे, विष्णू भोंगळे यांची उपस्थिती होती. निवेदन नायब तहसीलदार तुषार देशमुख आणि निवासी नायब एन डी काळे यांनी स्वीकारून संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.